29 ऑगस्ट 1868 मध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिबांना एक पत्र लिहिलं होतं. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या काही दुर्मिळ पत्रांपैकी हे एक पत्र. सत्यरूप ज्योतिबा स्वामी यांस सावित्रीचा शीर्षाष्टांग दंडवत. पत्रास कारण की येथे एक अघटित वर्तमान घडले. गणेश नामे एक ब्राह्मण या स्पोथी पुराणांचा नाद असून गावोगाव फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येता झाला. परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामक पोरीवर त्याची प्रीती जडली होती. त्यापासून 36 महिने दिवस गेले आहेत. त्याचा बोभाटा होऊन गावातील दुर्मती दृष्ट टवाळांनी त्या उभयंतास आणून मारपीट करून गावातील गल्ली बोळातून वाजत गाजत मिरवत ठार मारण्यास चालविले. ही भयंकर गोष्ट मला कळताच मी धावत पळत गेले व लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्या क्रूर कर्मापासून वळविले. सदुभाऊने तोडीमोडी दावून बोलणे केले की या भटुकडाने या महारणीने आमचे गाव सोडून जावे. हे उभयंतांनी कबूल केले. या उभयंतास मी वाचवले. आपली सावित्री ज्योतिबा.